नमस्कार मैत्रिणींनो, हे आपलं गुडहळ जास्वंदाचं फुल आहे, त्याची माहिती आपण बघणार आहोत। मैत्रिणींनो, हे फूल आणि याचे पाणी फार गुणकारी असतात, याला हिबिस्कस जास्वंद पण म्हणतात। या फुलामध्ये अनेक प्रकार असतात, हे बघा क्रीम कलर आहे, यामध्ये लाल शेडिंग आहे, यामध्ये जांभळा पांढरा गुलाबी पण येतो, डबल जास्वंद, पाच पाकळ्याचं जास्वंद, असे अनेक प्रकार येतात। पण त्यामधला हा लाल जास्वंद फार गुणकारी असतो, गावराणी फूल असते, हे जे सेडिंगचे किंवा बडिंगचे फूल असतात ते तेवढे गुणकारी नसतात। मैत्रिणींनो, आपण जास्वंदांच्या पानाच्या फुलाचे महत्व बघणार आहोत। हे गणपतीला तर फार प्रियच आहे हे फूल, पण माणसाच्या आरोग्यासाठी पण फार उपयोगी आहे। जास्वंदाच्या प्रत्येकी 20-20 पाने व फुले 20-20 पाने व फुले वाळ व्हावं, त्याचे मिश्रण करा। रोज एक ग्लास दुधासोबत किंवा पाण्यासोबत एक चम्मच घेतल्याने स्मरणशक्ती फार वाढते। जास्वंदाच्या पानाचा चहा करून पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो। जास्वंदाचे 5 ते 6 फुले गरम पाण्यामध्ये उकळून नंतर गाळून त्याचा रोज चहा पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो। तसेच जास्वंदाचे केसासाठी तेल पण बनते, त्यामध्ये खोबऱ्याच्या तेलामध्ये 10-12 फुले उकळून त्याचे नंतर ते गाळून त्याचं तेल तयार करावे, त्यामुळे केस वाढण्यास फार मदत होते। जास्वंदाच्या पानात फुलात विटॅमिन सी असते, त्यांचा चहा करून पिल्याने सर्दी खोकला पण कमी होतो। जास्वंदाचे व बोरीचे झाड, जास्वंदाचे 10 पाने तसेच बोरीच्या झाडाचे 10 पाने व मेथी दाण्याची पावडर करून पेस्ट करून ती केसांच्या जडांना लावल्याने केस वाढण्यास फार मदत होते। हे उपाय तुम्ही घरी नक्की करून बघा, नक्की उपयोग होईल तुम्हाला। तसेच जास्वंदाच्या पाण्याची पेस्ट खाज येणाऱ्या जागेवर लावल्याने खाज येणे दूर होते, पिंपल्स दूर होतात। तसेच जास्वंदाच्या पानामुळे शरीरातील शर्करा नियंत्रण राहते। असे अनेक उपाय या जास्वंदाच्या फुलांच्या व पानांचे आहेत। हे लाल फूल फारच उपयोगी असते। जास्वंदाचे हे उपाय तुम्ही घरी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।